पायोनियर विभाग येथील गार्डन हॉटेलजवळ अचानक उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. हे झाड विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी येथील माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे, विनीत मडवी, महेश सरदेसाई, सचिन नाझरे यांनी घटनास्थळी जाऊन झाड हटवण्यासाठी मदतकार्य केले. गार्डन हॉटेलवरून येणारा स्वामी नित्यानंद मार्ग मुख्य रस्त्यामध्ये मोडत असल्याने यावर कायम रहदारी असते. त्यामुळे पालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी पाटील साहेब आणि त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले, तर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर यांच्या सहयोगाने रस्ता वाहतुकीसाठी लवकर मोकळा करण्यात आला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.